कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही। शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते। अन्याय करणे हे पाप आहे आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे। जर तुम्हाला तुमची श्रीमंती मोजायची असेल तर नोटा मोजू नका। कधी चुकून डोळ्यात दोन अश्रू आले तर ते पुसायला किती जण येतात ते मोजा। अहंकारात सर्वात वाईट गोष्ट ही आहे की अहंकार तुम्हाला हे कधीच जाणवू देत नाही की तुम्ही चुकीचे आहात। आदर ही एक अशी गोष्ट आहे की जो दुसऱ्याला दिला तरच आपल्याला मिळतो। गरिबी आणि श्रीमंती यावर अवलंबून नसते की तुमच्याकडे काय आहे, तर यावर अवलंबून असते की तुमच्याकडे जे आहे त्यात तुम्ही किती समाधानी आहात। अहंकारासारखा दुसरा भिकारी होणे नाही आणि विनम्रतेसारखा अन्य सम्राट कुणी नाही। सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडून उसने मिळत नाही, तर ते स्वतःच निर्माण करावे लागते। नेहमी तीन गोष्टी देत रहा, मान, ज्ञान आणि दान। केवळ ज्ञान असून उपयोग नाही, तर ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं। आनंद नेहमीच चंदनासारखा असतो, दुसऱ्यांच्या कपाळावर लावा आपलीही बोटे सुगंधित करून जातो। तुम्ही जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद तुम्हाला प्राप्त होत असतो। रागात बोललेला एक शब्द एवढा विषारी असतो की प्रेमात बोललेल्या हजारो गोष्टींना एका क्षणात संपवून टाकतो। समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो। स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करू नका आणि स्वतःचा वापर कुणाला करू देऊ नका।